वेलकम oh, फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या उत्तर पत्रिकेमध्ये जर आपण आपल्याला समोर दिसत त्याप्रमाणे जर आपण उत्तर लिहिलं तर आपल्याला जर मिळणार असतील चार पैकी चार गुण तर आपल्याला पहावा लागेल हा संपूर्ण व्हिडिओ चला तर मग आपल्याला ऍक्टिव्हिटी शीटमधील एका प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर जर चार गुण मिळणार असतील तर तो प्रश्न कोणता आहे ती ऍक्टिव्हिटी कोणती आहे त्याचं उत्तर कसं लिहायला पाहिजे त्याची आपण आता सविस्तर चर्चा करूया चला तर मग सुरुवात करूया महत्वाच्या भागाला विद्यार्थी मित्रांनो एच एस सी इंग्लिश ऍक्टिव्हिटी सीट म्हणजेच इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला सोळा मार्काचं रायटिंग स्किल आहे किती गुणांचं सोळा गुणांचं रायटिंग स्किल आहे सोळा 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 मार्क आहे आपल्याला रायटिंग स्किलसाठी आणि याच्यामध्ये आपला प्रश्न क्रमांक असतो क्वेश्चन फोर ए त्याला चार गुण आहेत किती गुण चार गुण किती गुण आहेत चार गुण किती या प्रश्नाला क्वेश्चन फोर ए आता क्वेश्चन फोर ए मध्ये कोणकोणते घटक विचारले जातात आणि त्यापैकी कोणत्या घटकाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे याची माहिती आपण आता घेतोय क्वेश्चन फोर ए मध्ये विचारतात ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज त्याच्यानंतर त्याला ऑर असतं डायलॉग रायटिंग आणि डायलॉग रायटिंगला ही ऑर असतं स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे आपल्या बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजेच ॲक्टिव्हिटी शीटमध्ये प्रश्न क्रमांक चार एमध्ये तीन घटक असतात आपल्याला दिलेले त्यातला पहिला घटक आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज ऑर डायलॉग रायटिंग और स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि या तीन घटकापैकी एका घटकाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे त्याला गुण आहेत चार आणि आज आपण पाहणार आहोत ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज याचं सविस्तर उत्तर कसं लिहायचं चा आणि चार पैकी चार गुण कसे मिळवायचे याच्याबद्दलची माहिती चला तर मग ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज म्हणजे हा मेसेज तयार करत असताना पॉईंट टू रिमेंबर म्हणजे कोणते मुद्दे आपण लक्षात ठेवायला पाहिजेत त्याची माहिती आपण आता सुरुवातीला घेतोय मेसेज लिहित असताना विचार करावा इम्पॉर्टंट डिटेल्स फक्त मेसेजमध्ये महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख करावा इतर फापट पसारा काहीही लिहू नये फक्त महत्वाच्या गोष्टी लिहायच्या काय करायचं फक्त महत्वाच्या गोष्टी मेसेज मध्ये लिहायच्या आणखीन काय करायचं ग्रमॅटिकली करेक्ट सेंटेंसेस आपली जी वाक्यरचना रचना आहे असणार हे मेसेजची ती वाक्यरचना रचना आपल्याला ग्रमॅटिकली करेक्ट लिहायची आहे अत्यंत बरोबर वाक्य लिहायची आहेत व्याकरण दृष्ट्या त्याच्यानंतर पुढची बाब आपल्याला विचारात घ्यावी लागते मेसेज लिहित असताना ती म्हणजे आपला मेसेज हा इनडायरेक्ट स्पीच मध्ये असावा म्हणजे अप्रत्यक्ष कथनामध्ये कधीही मेसेज लिहित असताना इनडायरेक्ट स्पीच मध्ये म्हणजेच अप्रत्यक्ष कथनामध्ये आपला मेसेज आपण लिहायला पाहिजे लिहावा त्याच्यानंतर पुढची गोष्ट आपण विचारात घ्यायला पाहिजे ती आहे सिम्पल लँग्वेज अँड नो ॲब्रिव्हिएशन्स आपल्या संदेशाची भाषा ही सिंपल असावी आणि त्याच्यामध्ये संक्षिप्त रूपांचा वापर करू नये त्याच पद्धतीनं शेवटचा मुद्दा आपण पाहतोय तो म्हणजे आपला संदेश हा फ्रेंडली असावा आणि पोलाईट असावा त्याच्यामध्ये कुठलाही उद्धटपणा नसावा गुड मॅनर्स दाखवणारे जे शब्द असतात त्या शब्दांचा वापर आपण आपल्या संदेशामध्ये करायला पाहिजे मग आपण आता आपल्या मेसेजचा मायना पाहतोय कसा असावा आपण मेसेज कसा लिहायचा त्याचा फॉर्मॅट आपण पाहतोय आता फॉर्मॅट ऑफ मेसेज मेसेजमध्ये सुरुवातीला असायला पाहिजे डेट अँड टाईम काय असायला पाहिजे डेट अँड टाईम आणि त्याच्यानंतर डेट अँड टाईमच्या खाली असायला पाहिजे रिसिव्हर्स नेम म्हणजे आपण ज्याला संदेश लिहिणार आहोत त्याचा उल्लेख या भागामध्ये करायला पाहिजे आणि हा भाग मार्जिन लगत लिहायचा कुठं लिहायचा मार्जिन लगत डेट आणि टाइम मार्जिन लगत रिसिव्हर्स नेम मार्जिन लगत त्याच्यानंतर मेसेजचा पुढचा भाग असतो बॉडी ऑफ मेसेज म्हणजे आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये दिलेल्या विषयाला अनुसरून या भागामध्ये मेसेज आपल्याला चार ते पाच ओळीमध्ये लिहायचा आहे त्याच्यानंतर मेसेजचा पुढचा भाग असतो सेंडर्स नेम बॉडी ऑफ मेसेज लिहून झाल्यानंतर त्याच्या खाली मार्जिन लगत आपल्याला संदेश पाठवणाराचं नाव लिहायचं आहे आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला मेसेज हा पन्नास शब्दांच्या मर्यादेमध्ये असावा आणि मेसेज लिहून झाल्यानंतर आपण त्या मेसेजला बॉर्डर करायची आहे चौकट आखून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण आता पाहतोय का आपला मेसेज आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये कसा दिसावा बघा आपल्याला समोर ज्या पद्धतीनं मेसेजचा फॉर्मॅट दिसतोय त्या पद्धतीने आपला मेसेज हा उत्तरपत्रिकेमध्ये दिसायला पाहिजे स्वतंत्र पानावर असावा आणि प्रत्येक भाग हा मार्जिन लगत लिहायचा आहे ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवावी आता आपण त्याच्यानंतर पाहतोय लेटर स्टडी सॉल्वड ऍक्टिव्हिटी आपण ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजची एक सोडवलेली ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत सोडवलेला प्रश्न पाहणार आहोत काय आहे प्रश्न तो पाहूया क्वेश्चन फोर ए रीड द फॉलोइंग कन्व्हर्सेशन अँड ड्राफ्ट अ व्हर्च्युअल मेसेज इन अबाउट फिफ्टी वर्ड्स खाली दिलेलं संभाषण वाचा आणि त्या संभाषणावर आधारित पन्नास शब्दांपर्यंत मेसेज तयार करा विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला डायलॉग पाहतोय डायलॉगमध्ये सुरुवातीला आहे तो प्रणव प्रणव म्हणतो हॅलो इज इट आदित्य आदित्य आहे का ना आता तिकडनं आता फोन उचललाय तो आदित्यनं आणि आदित्य बोलतोय आदित्य सैज यस आय एम आदित्य स्पीकिंग हो मी आदित्य बोलतोय वॉट कॅन आय डू फॉर यू काय मदत करू शकतो मी तुमची मी आपल्याला काय मदत करू सर तिकडनं प्रणव बोलतोय प्रणव सेज वेल आदित्य आदित्य ठीक आहे आय एम प्रणव तो म्हणतोय मी प्रणव आहे युवर ब्रदर आर फ्रेंड तुझा जो भाऊ आहे आर्नव त्याचा मी मित्र आहे युअर ब्रदर आर फ्रेंड तुझा भाऊ आहे आर्नव त्याचा मी मित्र आहे प्रणव त्याच्यानंतर पुढं आदित्य बोलतो ओ आय सी वेल माय ब्रदर इज नॉट हिअर नाऊ सो कॅन आय हेल्प यू सो कॅन आय हेल्प यू बघतो म्हणतो प्रणव माझा भाऊ सध्या घरी नाही मी तुझी काय मदत करू शकतो त्याच्यानंतर प्रणव काय बोलतो प्रणव सैज यस प्लीज टेल हिम टू ब्रिंग माय ॲक्टिव्हिटी वर्क बुक ऑफ इंग्लिश टुडे इन द कॉलेज त्याने माझी ॲक्टिव्हिटीची बुक घेतलेली आहे इंग्रजीची ती इंग्रजीची ऍक्टिव्हिटीची जी पुस्तक आहे ती आज कॉलेजला येताना घेऊन यायला कृपया त्याला सांग आय नीड इट इन द क्लास मला त्याची आज वर्गामध्ये गरज आहे मग आदित्य बोलतो दॅट्स फाईन आय विल डू दॅट आदित्य सई आदित्य म्हणतो हो ठीक आहे मी हे करील मी त्याला हे सांगतो प्रणव काय म्हणतो प्लीज डू नॉट फॉरगेट इट आदित्य तू हे विसरू नको बरं का मला त्याची गरज आहे आणि मग शेवटी आदित्य म्हणतो आय यू मी तुला खात्री देतो इट याच्याबद्दल मी तुला खात्री देतो आय विल आय विल डेफिनेटली कन्व्हे युअर मेसेज टू माय ब्रदर हे बघ नक्कीच मी तुझा मेसेज माझ्या भावाला सांगतो तू जो सांगितलेला आहे तो बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने मेसेज आपल्याला दिला जातो आणि त्या मेसेजच्या खाली सूचना मेसेज नाही डायलॉग येतो आणि त्या डायलॉगच्या खाली आपल्याला सूचना दिली जाते ॲज यू आर लिविंग फॉर युअर स्कूल तुम्ही शाळेला लवकर जाणार आहात शाळेत तुम्हाला जायचंय म्हणून राईट अ मेसेज फॉर युअर ब्रदर इन अबाउट फिफ्टी वर्ड्स मग तुम्हाला जो प्रणवने फोन करून सांगितलेला आहे की असा असा संदेश तुझ्या मित्राला सांग आता तुम्हाला वेळ तर नाही आहे सांगायला मग तुम्ही काय करायचं एक कागद घ्यायचा पेन घ्यायचा आणि त्याच्यावर तो संदेश लिहायचा पुट युअर मेसेज इन अ बॉक्स आणि तुम्ही तो संदेश लिहा आणि घरामध्ये जे बॉक्स ठेवलेला आहे पेटी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तो संदेश तुम्हाला टाकायचा आहे आता विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आपण आता लिहायला सुरुवात करतोय आणि सुरुवातीला उत्तर लिहित असताना काय लिहायचं आहे आपल्याला डेट अँड टाइम त्याच्यानंतर काय आहे रिसिव्हर्स नेम ज्याला संदेश पाठवायचा आहे त्याचं नाव संदेश कुणाला पाठवायचा आहे अर्नवला आणि त्याची मेन बॉडी आपल्याला ज्या संदेशामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला या ठिकाणी लिहून काढायच्या आहेत आणि शेवटी आहे सेंडर्स नेम म्हणजे जो व्यक्ती संदेश त्याच्यासाठी लिहित आहे त्याचं नाव त्या ठिकाणी आपल्याला लिहून काढायचं आहे चला तर आपण आता प्रत्यक्ष आजचा जो विषय आहे त्या विषयाचं उत्तर लिहिल्यानंतर आपल्याला चार मार्क मिळणार आहेत तो सुरुवात करूया बघा आपल्या समोर सुरुवातीला लिहायची मार्जिन लगत तारीख आणि वेळ सुरुवातीला तारीख लिहायची चोवीस चोवीस एप्रिल नऊ एम म्हणजे सकाळची वेळ आहे शाळा कधी असते सकाळी आणि तो घरी आहे आत्ता आठ साडेआठला फोन आलेला असावा आणि तो आता जाणार आहे शाळेत नऊ वाजता म्हणून त्याने तिथं वेळ आणि दिनांक टाकलेला आहे चोवीस एप्रिल नऊ एम एम म्हणजे सकाळी बाराच्या अगोदर आणि पी एम म्हणजे दिवसा बाराच्या नंतरची वेळ रात्री बारापर्यंत त्याच्यानंतर आता काय लिहायचंय रिसीवर कोण आहे डिअर आर्नव आदित्यचा भाऊ आहे अर्नव त्याच्या नावाने तो संदेश लिहितोय डिअर आर्नव लिहायचा त्याच्यानंतर क्वामा द्यायचा आणि आता संदेशाला आपण सुरुवात करतोय संदेशामध्ये पहिली ओळ आपल्याला लिहावी लागेल ती म्हणजे युअर फ्रेंड प्रणव कॉल्ड अप टू से दॅट यू हॅड हिज ऍक्टिव्हिटी वर्क बुक ऑफ इंग्लिश हे बघ अर्नव तुझा मित्र जो प्रणव आहे त्या प्रणवने फोन केला होता त्याची ॲक्टिव्हिटी बुक प्रणव तुझ्याकडे आहे म्हणून त्याच्यानंतर पुढे लिहायचं ही नीड सीट इन द क्लास त्याला त्या ॲक्टिव्हिटी वर्कबुकची आज वर्गात गरज आहे प्लीज डू नॉट फॉरगेट ॲज आय हॅड अश्वड हिम टू कन्व्हे हीज मेसेज टू यु हे बघ मी त्याला सांगितलं की तुला ते ॲक्टिव्हिटी इंग्रजीचं जे वर्कबुक आहे ते वर्कबुक आज शाळेत घेऊन तो येईल याची ये मी त्याला खात्री करून दिलेली आहे त्याच्यामुळं तू शाळेत जात असताना कॉलेजला जात असताना ती ॲक्टिव्हिटी वर्कबुक घेऊन जायला विसरू नको आणि शेवटचं वाक्य सो ही आस्कड यू टू ब्रिंग इट इन द कॉलेज म्हणून तुला त्याने आज ते ॲक्टिव्हिटी बुक कॉलेजमध्ये घेऊन यायला सांगितलेली आहे आणि शेवटी काय असतं सेंडर्स सेंडर्स नेम युवर ब्रदर चिठ्ठी लिहिणारा कोण आहे मेसेज लिहिणारा कोण आहे ईवर ब्रदर म्हणजे तुझा भाऊ आणि त्याच्या खाली नाव लिहायचं आदित्य आदित्यने हा संदेश लिहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात आलेलं असेल आपल्याला जर चारपैकी चार, चार गुण मिळवायचे असतील ॲक्टिव्हिटी क्वेश्चन फोर ए मधील तर आपल्याला एवढा भाग अत्यंत सुटसुटीतपणे लिहावा लागेल आणि याच्यानंतरच्या ही ॲक्टिव्हिटी सीट आपल्याला पाहायच्या असतील त्याची उत्तरं कशी लिहायची तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे आपल्याला आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि आपल्याला तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येईल विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ पाहत राहिलात याच्याबद्दल आपले धन्यवाद थँक्यू यू फॉर वॉचिंग बाय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ स्टे ट्यून